तर आता आम्ही आलेलो आहोत घरी आणि मी रेडी झालेली आहे आणि आता आम्ही जत्रेला निघणार आहोत. तर मी कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता लेट झालं आहे तर चला आता मी निघतोय आणि नंतर तुम्हाला मी दाखवते सगळं. आम्ही आता आलोय मंदिरामध्ये आणि आता इथे हे दिवे लावत आहेत. तर दिवे लावून झालेले आहेत आणि आता इथे देवांना वाड्या दाखवल्या जाणार आहेत. तर इथे ह्या 56 वाड्या आहेत. तर त्या वाड्या आता इथे दाखवत आहेत. आता आम्ही आलेलो आहोत दुर्गादेवीच्या मंदिरामध्ये आणि इथे मी आता दुर्गादेवीची ओटी भरणार आहे. तर देवीची ओटी भरून झालेली आहे आणि आता इथे जे काका आहेत ते आता गाराणे घालत आहेत. तर भोगनाथ मंदिराच्या इथे वरच्या साईडला विठलाई देवीचं मंदिर आहे. तर आता आम्ही तिथे पण जाणार आहोत आणि तिथे पण आम्ही देवांच्या पाया पडून घेणार आहोत आणि त्यानंतर आम्ही परत मंदिराच्या इथे म्हणजे भोगनाथ मंदिराच्या इथे जाऊ आणि मग तिथलं आम्ही तुम्हाला दाखवू.
तर दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता मी इथे इकडे स्टॉलवर आलो आहे. इथे बचत गटाचं स्टॉल आहे तर तिथे आम्हाला वडापाव वगैरे आहे, वडापाव आहे, भजी आहे, पॅटीस पण आहे इथे, तर ते घेणार आहोत. त्यानंतर खाजत पण घ्यायचं आहे, ते पण घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर इकडे लहान मुलांसाठी खेळण्यांची दुकानं आहेत वेगवेगळी, किंवा लेडीजसाठी पण अशी ज्वेलरी वगैरे पण होती तिथे. आता आम्ही जत्रेवरून आलो आहे आणि काय पुढे काय असणार झोपायचं. तर दशावतार नाटक असतं पण ते खूप उशिरा सुरू होतं, त्याच्यामुळे आम्ही काही थांबणार नाही आहे. म्हणजे आम्ही आता घरीच चाललो आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय. चला बाय करा, बाय करा. गुड नाईट, गुड नाईट.